एक्सप्रेस हायवेवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे 7 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी 4 वाजता नोएडा आणि ग्रेटर नोएडाला जोडणाऱ्या हायवेवर बिल्डरांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनामुळे हायवेवर 10 किलोमीटर लांबपर्यंत ट्रॅफिक जाम झालं होतं. या ट्रॅफिकमध्ये 7 वर्षाच्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स अडकून पडली होती. या आंदोलनामुळे ॲम्ब्युलन्सला ट्रॅफिकमधून निघणं शक्य झालं नाही, त्यामुळे त्या मुलाला वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळे या आंदोलनामुळे त्या 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.